आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी 10 वर्षांमध्ये देशाचं चित्र बदललं. गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी राबवला. आणि आश्चर्य बघा, जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले की मोदीजींनी जादू नेमकी काय केली. जगात याची चर्चा आहे. 10 वर्षांमध्ये या देशामध्ये 25 कोटी गरीब, 25 कोटी हे गरिबी रेषेच्या बाहेर आले. जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही, की गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून जगातली 11वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत 11व्या व्यवस्थेवरनं 5व्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो. ही काय जादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करतायत. मोदीजींनी सांगितलं अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी मी केली, पण मुठभर लोकांच्या भरोश्यावर नाही केली. या ठिकाणी गरीबाला अधिकारिता देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली, गरीबाला घर दिलं, गरीबाला शौचालय दिलं, गरीबाला गॅस दिला, गरीबाला लाईट दिले, गरीबाच्या घरी पाणी दिलं. मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून 50 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्या ठिकाणी कर्ज देऊन कामाला लावलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, माझी मातृशक्ती या ठिकाणी आहे. 50 कोटी मुद्रा लोनचे जे कर्ज मिळाले त्यातले 25 कोटी कर्ज महिलांना मिळाले आहेत. या देशात 25 कोटी महिलांना आपल्या पायावर उभा करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल